दाखवली. जीव जन्मभूमी करण पिया लिहिला हे मिरेवाल्यांच्या सगळ्यांच्या रेकॉर्डमध्ये आहे. त्यानंतर यांची फळफळ झाला, काहीतरी केलं पाहिजे, आपल्या तालुक्यातल्या लोकांचं मतदारांचं मन जिंकलं पाहिजे, त्यामुळे हा श्रेयवादाचा मुद्दा झालेला आहे. आम्ही सुद्धा सकाळी शिवजन्मभूमीच्या आमदारांनी काम केलं, म्हणजे हे तालुक्यातल्या नागरिकांचं काम होतं. आम्ही कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही, कुठलेही फटाके नाही, आम्ही स्वतः अतुलदांचे समर्थक हे हार घेऊन पीएमपीएलच्या स्वागताला आलो. त्यांनी पीएमपीएल ताब्यात घेतली, ड्रायव्हरशी बोललो, ड्रायव्हर म्हणलं मला त्या बाईने दम दिला, मला माहीत नाही ती बाई कोण आहे. नंतर तो म्हणला कोणतरी झडपी सदस्य आहे, म्हणलं तुम्ही तालुक्यात जनतेसाठी आलेलं आहे, वैयक्तिक कोणासाठी आले, त्याला दम दिला, त्याला दत्त मंदिराला नेलं, मान्य आहे, तुम्ही न्या करा, स्वागत करा, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आम्ही सगळे नागरिक जुन्नरचे आमच्या पद्धतीने स्वागत करणार होतो. त्यांनी त्याला बॅनर बीजेपीचा लावला. शेवटी आम्हाला पण पक्ष आहे, आम्हाला पण झेंडे काढावे लागले. आमचे कार्यकर्ते जुन्नर, नारेंगाव आणि फाटा इकडनं गोळा झाले, फक्त शॉर्ट पिरियडमध्ये. असं जर पक्षाचा वाद करायचा असा तर आम्ही यांचं ते काहीच नाही अजून तालुक्यात. त्यांनी पक्ष वाढवा लक्ष द्यावं. आमची हा निरोप त्याचा लोक एवढी गोळा झाली, तुम्हाला तयारी करावी लागली, बेंजो आणावा लागला, झेंडे आणावं लागले, आमचं काहीच नाही. तालुक्यात गाडी आली, तालुक्याच्या वतीने आमदार साहेब खासदार साहेबांच्या वतीने स्वागत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने लढताय, तुम्ही सुद्धा नागरिक म्हणून तुमच्या हक्क आहे स्वागताचा. पण तिथं पक्षीय वाद निर्माण करायची काही गरज नव्हती. जरी केला तर आमचे राष्ट्रवादीवाले उरून पडले त्यांना, आणि शेवटी पळ काढावा लागला. परत तुम्हाला अजून एक मुद्दा सांगतो. एमपीएमच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आपण शिवजयंतीच्या दिवशी एक बस चालू करू, पण आमदार साहेबांचं म्हणणं होतं की शिवजयंती हा एका दिवसापुरता कार्यक्रम आहे, हा 12 महिने आमच्या मनामध्ये शिवजयंती असते, तुम्ही जेवढ्या लवकर चालू करता येईल ते करा. शेवटी काल निरोप आला, आमदार साहेब आज इथं हजर आला होता, म्हणजे हिरड्याच्या मीटिंगमुळे काल के सी पडवी मंत्री आले होते, त्यांच्याबरोबर मीटिंग झाली आणि त्याचा फॉलोअप म्हणून अजितदादा अर्थमंत्री की काहीतरी आपल्याला 2 रुपये हिरडा फॅक्टरीला मिळतील म्हणून अजितदादांनी तुरंत आजच मीटिंग लावली. ते हिरडा कारखान्याचे अध्यक्ष आदिवासी पक्षाचे काळू शेळकांचे तिथे उपस्थित, ते कोणत्या पक्षाचे जातीचे काही घेणं जाणार नाही, पण आमदार साहेबांचं म्हणणं माझ्या तालुक्यातला नागरिक आहे आणि माझ्या तालुक्यातला प्रश्न आहे. मुंबईला आज अजितदादांची मीटिंग झाल्यावर येत्या कसं तिथे रात्री इथं पोचली, त्यांची बाईक तुम्ही घ्या. पण आमदार साहेबांचं म्हणणं आहे की मी काम करत जाईल, तुम्ही तुमच्या पद्धतीने तालुक्याच्या विकासातून अडचण आली तर मला सांगत जा. त्यांना बेनके साहेबांची शिकवण आहे की उजव्या हाताने केलेलं काम डाव्या हाताला कळायला नाही पाहिजे, त्याप्रमाणे कार्य करत राहणार आहे. तर त्यांचे आम्ही कार्यकर्ते आहो, समोरच्याने टिपवायचा प्रयत्न केला तर आमचे काही कमी नाही. आणि आता काही नवीन कार्यकर्त्यांना रामप्रभूंची आठवण व्हायला लागली. रामप्रभू आमच्या मनामध्ये जन्मापासून आहे. तिथं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा केली, त्यांनी जय श्रीराम दिला, आम्ही सुद्धा जय श्रीरामच्या घोषणा केली. त्यामुळे पक्षापुरता जातीपुरता कुठलाही देव वापरू नका, छत्रपती सगळ्यांच्या वर आहे. छत्रपतींच्या भूमीमध्ये पक्ष जात पात आणणं हे चुकीचं आहे. तुम्ही आता केलं आहे, आज ही तुमची आता संधी तुम्ही ओढू पाहताय, तुम्हाला पुढं भविष्य बघायचं आहे, तुम्हाला अजून खूप काम तालुक्यात करायचं आहे. तेव्हा कुठं लोक गोळा होणार आहे आणि ज्या पक्षाने हा अख्खा भारत बुडवणार आहे त्या पक्षाच्या कोण जनता नाती लागणार. त्याच्यात GST आला, नोटाबंदी आले, नोटांमधल्या अडचणी आल्या, मग तुम्ही ज्या वाट धरली ती वाट चांगली नाही आहे. तुम्ही आज तुमच्या पद्धतीने काय करता येईल, तुमचा पक्ष वाढवायचा असं काम करून दाखवा. आता ज्याच्या ज्याच्याची कामं मी केलं, मी आणलं, काय केलं, नुसतं पत्र व्यवहार केला म्हणा. त्यांनी पेपरच्या जुन्या बातम्या वाचाव्या, मीडिया सोशल मीडियाच्या जुन्या बाईट्स काढाव्या, त्याच्यामध्ये त्यांना उत्तर भेटेल की बाबा शिवजन्मभूमी PMPL ही कोणामुळे चालू होणार होती, कशामुळे चालू होणार. तुम्हाला श्रेय घ्यायचं घ्या, पण असं गनिमा कावा करायला गेल्यावर आमची पण कार्यकर्ते काही कमी नाही. त्यांनासुद्धा इथून आम्ही काही तुम्ही झेंडे आणा हे आणा, आमच्याकडे पण त्या सगळ्या गोष्टी आहेत. PMPLचे अधिकारी पण म्हणले आमचं आमदार साहेबांशी बोलणं झालं, आमदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की तिथं जाऊन बस चालू झालं, सकाळी आम्हाला जाऊन गाडीवर न्यायची आणि काहीतरी वल्गा नाही करायचं. मी या आमदाराला पत्र दिलं, मी त्या आमदाराला पत्र दिलं म्हणून PMPL चालू झाली. इथं जुन्नर तालुक्याला आमदार आहे ना, तुम्ही स्वतः असं सांगता की जे महाराष्ट्र शासन करतात
विचारू शकत नाही मी दिल्लीला जाऊन काही काम दिल्लीहून आणलो काही आणलेलं नाही नुसतं मोठ्यानी बोलायचं अभ्यास नाही काही बोलायचं त्याचं गणित नाही तर त्यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा त्यांनी त्यांचं काम करत राहावं त्यांचं पक्ष वाढवा आम्ही आमचं काम करत राहणार आमचं त्यांनी असं सांगितलं की महेशदादा लांडगे यांच्यामुळे ही बस चालू झालेली असं नका जायना पण त्याच्या आधी आमदार अतुल रेणकेंनी कुठंतरी वाच्यता फोडली अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली जेव्हा सकारात्मक विचार आला त्यावेळेस काही लोक बाहेर आली आणि म्हणायला लागली मी केलं मी केलं मी केलं आमचं श्रेय तुम्हाला पण देऊ तुम्ही या इथं तुमचं शिवजन्मभूमीमध्ये महेशदादाचं नाही कुठल्याही आमदार पण कुठल्याही पक्षाचा असू दे त्याचं आमदार अतुलदा बेनके यांच्या वतीने स्वागतच आहे तुम्ही पक्षाच्या झेंडे मिळणार असाल कोणाचं स्वागत नाही मुलींनी बस दत्त मंदिर आली तिथं नाही इथं दत्त मंदिरात आणि बसचा काय संबंध आहे ओ श्री तेजून दत्त मंदिर कुसूरच्या हाती देतं तुम्हाला शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी न्यायची होती म्हणून तुम्ही ते कारण सांगितलं तर आपली दुर्गची जनता ज्यांनी ही बसची मागणी आपत आहे आमच्या पुष्पताई गोसावी आहे त्या त्यांनीसुद्धा आमदारांना पत्र दिलं होतं की आम्हाला ही बस सेवा चालू झाली फायदा होईल याचं कारण एकच आहे त्याच्यामध्ये जर डे पास काढला नशीबप्रमाणे पुण्याला फिरून येऊन परत माणसाला इथे येता येतं कमी रुपयाला ते जर एसटीने जायला लागलं तर इथून किमान खेळ शिवाजीनगर याचं तिकीट काढायचं परत पुण्यात करायचं आणि दुसरं तिकीट काढून पुन्हा लिहायचं एकदाचा एवढा फायदा आहे एकदा जर तेव्हा डे पास काढला तर काय असेल 100, 200, 250 रुपयाचं त्याचा अर्थ पुन्हा फिरून पुन्हाच माणूस घरी येतो त्यामुळे आमचे मार्गदर्शक शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर रामदादा कोल्हे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आमचे ज्यांनी तालुक्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे असे आमचे शेजारचे तालुक्याचे आमदार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील या सर्व नेत्यांचे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुका रहिवासी जुन्नर शहर रहिवासी यांचे आभार मानतो की असेच प्रगतीची पावलं तुम्ही टाकत जा निश्चितप्रमाणे आपल्याला कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही मी देतो आणि थांबतो करणार